ठाणा 30 ते 40 वर्ष जुनी तळ अधिक एक मजली चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्याची घटना 6 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कुठलीही दुखापत झाली नसून अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचून सदर मलबा हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यात आलाय. तसंच चाळीतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलं असून सुरक्षेच्या दृष्टीनं धोकापट्टी लावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी अपघात आणि दुर्घटना घडलेल्या बघतायत. त्यातच ठाण्यातील चिदळसर मानपाडा येथील आदिमाया मंदिर समोर असलेल्या अष्टविनायक चाळीच्या गॅलरीचा काही भाग रात्रीच्या सुमारास पडला. या गॅलरीच्या अंदाजे 10 ते 12 फुटाचा भाग कोसळलाय. उर्वरित भाग हा धोकादायक स्थितीत आहे. चाळीतील गॅलरी पडलेली आहे. सदरची खोली ही तळ अधिक एक मजली असून अंदाजे ती 35 ते 40 वर्ष जुनी आहे. ही खोली राजेंद्र सिंग चुडावत यांच्या मालकीची असून त्यात 3 कुटुंब भाडेकरी तत्वावर राहत आहेत. या चाळीचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी धोकापट्टी बांधून 7 लोकांना तात्पुरत्या स्वरूपात शेजारच्या चाळीमध्ये स्थलांतरित केलंय. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पथक अग्निशमन दल बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सदर गॅलरीचा पडलेला भाग बाजूला करून गल्लीतला रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिलाय.